गरोदरपणात ब्रेस्टची काळजी कशी घ्यायची, पहिली गोष्ट घ्यायची की नाही घ्यायची, हा प्रश्न खूप साऱ्या प्रेग्नेंट बायकांना पडतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणणार आहे. मी श्रेयाशा, आय एम अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर. आपण एक्सपेक्टिंग कपल्ससाठी क्लासेस घेतो, गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन, त्याच्यानंतर आपण बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन, प्ले डेट, हे सगळे पण क्लासेस घेतो, ऑनलाईन घेतो आणि लाईव्ह पण घेतो. चला जाणून घेऊयात, प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट पेन होणं कॉमन आहे का? आन्सर इज येस. तुम्ही जेव्हा प्रेग्नंट असता तेव्हा तुमच्या ब्रेस्टचं जे वजन आहे ते ऑन एन ॲव्हरेज 1/2 किलोनी वाढतं. का? कारण 4th महिन्यात तुमचं ब्रेस्ट हे ब्रेस्ट फिडिंगसाठी तयार असतं. सो ही तुमची ब्रेस्ट आहे. कोणत्याही लेडीजचं ब्रेस्ट, नॉन प्रेग्नंट लेडीजचं ब्रेस्ट असं दिसतं आणि प्रेग्नंट बाईचं ब्रेस्ट असं दिसतं, कारण 4th महिन्यात हे ब्रेस्ट फिडिंगसाठी पूर्णतः तयार आहे. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला हे समजणं खूप जास्त जरुरी आहे की ब्रेस्टमध्ये काय काय बदल होतात. ब्रेस्टमध्ये दूध बनण्याच्या प्रक्रियेमध्ये ब्रेस्टची साईज वाढते. कित्येकही वेळा हॉर्मोनल चेंजेसमुळे ब्रेस्ट हे सेन्सिटिव्ह होतात, टच झालं तरी दुखतात. कित्येकही गर्ल्समध्ये निप्पल स्वतःचा आकार बदलतो, म्हणजे निप्पल थोडेसे प्रोट्रुडिंग होतात, मोठे होतात, थोडेसे काळपट होतात, हा साईडचा ब्राऊन एरिया थोडासा डार्क होतो. ह्या सगळ्या बदलांमुळे ब्रेस्ट कधी कधी सेन्सिटिव्ह होते, कापड जरी लागलं तरी दुखू शकतो. तिसरा महत्त्वाचा बदल, कित्येकही मुलींना निप्पल आणि निप्पलच्या साईडच्या भागावरून स्किन पील ऑफ होते, व्हाईट लेअर निघतो, ड्रायनेस तयार होतो, त्याच्यामुळे त्रास होतो. काही काही मुलींमध्ये वाढलेली ब्रेस्ट साईज जी ड्रॉप होतीये त्याच्यामुळे ब्राचा जो खालचा स्ट्रॅप आहे किंवा दोन्ही ब्रेस्टच्या खालचा जो भाग आहे तिथे अनइझीनेस, डिस्टर्बन्स, डिस्कम्फर्ट, घाम येणं, या सगळ्या गोष्टी होतात. काही काही मुलींमध्ये मी तिथे खास फंगल इन्फेक्शन याही गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळे ब्रेस्ट डिस्कम्फर्ट्स हे खूप जास्त कॉमन आहेत. आता जाणून घेऊयात या गोष्टींसाठी उपाय काय. जर तुम्हाला गरोदरपणात ब्रेस्टला खूप जास्त दुखत असेल तर प्लीज थंड पाण्यात कापड डिप करा, त्याला पिळा आणि ते थंड पाण्याचं कापड ब्रेस्टवरती ठेवा. त्याने तुम्हाला बऱ्यापैकी बळ वाटेल. स्पेशली जे दूध वाढतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुखतं आहे ते बऱ्यापैकी कम्फर्टेबल तुम्हाला वाटायला सुरुवात होईल. आंघोळ करताना पाणी पोर करा, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट पेन मॅनेज करायला बऱ्यापैकी मदत होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, प्लीज ब्रा घालणं सोडू नका. गरोदरपणात ब्रा घालणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण ब्रेस्टचं वजन वाढलं आहे. जर तुम्ही ब्रा घातलं नाही तर छाती गळायला सुरुवात होते, परत ती वरती येत नाही. मी माझी मम्मी आणि सासू म्हणते ब्रा नाही घालायची, ती लोकं ब्लाऊज घालायचे की नाही, आपण ब्लाऊज नाही घालत, म्हणून आपल्याला ब्रा घालणं महत्त्वाचं. ब्रा ही खूप लूज नसली पाहिजे, खूप टाईट नसली पाहिजे, कम्फर्टेबल फिटिंगवाली ब्रा घाला, पण ब्रा ही घातलीच पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट, ब्रा डेकोरेशनसाठी आपण घालत नाही, ब्रा ही सपोर्टसाठी घालतो. ब्रा घाला, ब्रा पुल करा, हात आतमध्ये घाला, ब्रेस्टला वरती ओढा, ब्रा सोडा आणि ब्राचा जे स्ट्रॅपला एक ॲडजस्टमेंट असते ती ॲडजस्ट करा अशा पद्धतीने की तुमचं निप्पल हाताच्या सेंटरला आलं पाहिजे, म्हणजे तुमची छाती खाली गळणार नाही, इथे खूप जास्त घाम येणार नाही आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुम्हाला छातीच्या खालच्या भागात खूप जास्त खाज येत असेल तर प्लीज तिथे लॅक्टोकॅलामाईन लावा. रात्रीच्या वेळेस तुम्ही थोडी कँडिड पावडर लावू शकता, त्याने तुम्हाला बरं वाटेल. जर तुम्हाला छातीच्या खालच्या भागात खूप सारे छोटे छोटे फोड आलेत, पस सारखं झालं आहे, पूर्ण एरिया लाल झाला आहे, तर प्लीज इमिजिएटली डॉक्टरला व्हिजिट करा. माईट बी तुम्हाला तिथे फंगल इन्फेक्शन झालं आहे घामामुळे. अजून एक ट्रिक जी तुम्ही लोक यूज करू शकता, प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल ब्रा घालूच नका, शिफ्ट टू स्पोर्ट्स ब्रा. स्पोर्ट्स ब्रा हे असे डिझाईन असतात की ज्याचा स्ट्रॅप प्रॉपर कॉटनचा असतो आणि ते ब्रेस्टला वरती लिफ्ट करून ठेवेल तर त्याच्याने पण तुम्हाला त्रास होणार नाही. तर ह्या सगळ्या ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्टमध्ये होणारे बदल आणि त्याच्यामुळे जो काही डिस्कम्फर्ट होतो आहे तो सेटल करायला खूप जास्त मदत होईल. ब्रेस्टच्या लुकमध्ये काही बेसिक बदल होतात. निप्पलच्या भोवती तुम्हाला कधी कधी असे छोटे छोटे ग्रॅन्युलर डॉट्स दिसतील जे खूप जास्त कॉमन आहे. दे फॅट डिपॉझिशन आहे, त्याला जास्त मनावर घेऊ नका, इट्स व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. निप्पल आणि ब्राऊन एरियाचा जो कलर चेंज झाला आहे इट्स ॲब्सोल्युटली ओके, ते परत बॅक टू नॉर्मलला येतं. हा ब्राऊन एरियाची साईज एकदमच मोठी झाली आहे, असा स्प्रेड झाला आहे, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. काही काही मुलींमध्ये थोडंसं पिगमेंटेशन आणि स्ट्रेच मार्क्स दिसतात, त्याच्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा मायदुजाचं स्ट्रेच मार्क ऑइल तुम्ही ब्रेस्टला लावू शकता, त्याने तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल. सो प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्टची काळजी ही घेतलीच गेली पाहिजे आणि तुम्हाला जे काही थोडेफार डिस्कम्फर्ट होत आहे इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. जर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं आहे तर www.mayduja.com ला नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्ही गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन,
नवीन मदर्ससाठी आपल्याकडे जवळजवळ 7 ते 8 क्लासेस आहेत. तुम्ही तुम्हाला अप्लिकेबल जो काही कोर्स असेल त्याला नक्की रजिस्टर करू शकता. बाय द वे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कोणता न्यू टॉपिक आम्ही मराठीत केलेला आवडेल. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही तुमच्यासाठी मराठीत एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो, नक्की बघा. बाय.